विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट टीचर या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एक, एक बातमी आलेली आहे बघा पात्रता परीक्षेचे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचे भास्मान मुजड कोणाकोणा बोलत आहेत म्हणजे एक्झाम फे घेऊन सन एक्झाम का होत नाहीत एक्झाम अशी पेपर फुटी का होते बघा जाणून घ्या सुविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा बातमी बघा राष्ट्रीय शे अभ्यासक्रम आराखडा शिक्षण हक्क कायदा सातत्यपूर्ण सर्वकक्ष मूल्यमापन क्षमता विकसन अशा अनेक शब्दांच्या भडीमाराने गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील व देशातील शैक्षणिक विश्व ढवळून निघाले आहेत बघा तसेच शिक्षणात गुणात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने शिक्षणासाठी पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट घेण्याची शिफारस शिक्षण हक्क कायद्यात आलेली आहे हे बघा दोन हजार अकरापासून पासून शासकीय शाळेतील शिक्षक व अशा शाळेमध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या शिक्षणासाठी अशी परीक्षा राज्य राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते गेल्या वर्षी या परीक्षेला राज्यात प्राथमिक माध्यमिक करता अनुक्रमे तीन पॉईंट सदुसष्ट लाख व दोन पॉईंट चोवीस लाख विद्यार्थी बसले होते या परीक्षेसाठी प्रत्येकी पाचशे रुपये म्हणजे दोन्ही पेपरसाठी आठशे रुपये फी आकारले होती बघा तसेच शासनाकडे गेल्या वर्षी यातून किमान अठरा कोटी पस्तीस लाख रुपये जमा झाले इतक्या म्हणजे या विद्यार्थ्यांकडून बघा ही परीक्षा ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या थेटपणे नोकरी मिळणार नाहीत असे शासन निर्णय तेवीस आगस्ट दोन हजार तेवीस तेराच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराच्या कलम दहामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे म्हणजे सदरची परीक्षा ही नोकरी संबंधित नसून शिक्षकाच्या पात्रते व गुणवत्तेशी संबंधित आहे म्हणजे बी एड डी एड पात्रताधारक परंतु नोकरी नसलेल्या कर्मयोगी मानूनच ही परीक्षेतले आहे द्यायची आहे बघा ही परीक्षा देण्याचे काय मुद्दा बाजूला ठेवा ठेवूया परंतु शिक्षण हक्क कायद्यामध्ये या परीक्षेमुळे मुलांची गुणवत्ता सुधारेल हे गृहितक मांडले आहे याची सिद्धता कशी होणार बघा आता शिक्षक स्वतःच्या गुणवत्तेविषयी जागरूक राहतील परंतु हे होणार नाही कारण हक्काविषयी जागरूक का असणाऱ्या आणि कर्तव्याविषयी उदासीन असणाऱ्या हे मान्यस होणार नाही खणखणीत बाजू वाजणाऱ्या नाण्याचा आवाज लपून राहत नाही परंतु त्यातील धातूमध्येच खोट असेल तर ते वेस्वर वाजणारच मग या दोषांची मोडणे शिक्षण पद्धतीत शोधायला नकोत का आता बघूया वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करता नीट परीक्षा दोन प्रकारची असते नीट अंडर ग्रॅज्युएटमध्ये ही परीक्षा जीवशास्त्र विषयाची जी बारावी उत्तीर्ण झालेल्या विज्ञान देता येते नीट पोस्ट ग्रॅज्युएट ही परीक्षा एम बी बी एस बी डी वैद्यकशास्त्राच्या पदवी अभ्यासांतर येता येते गेल्या वर्षी नीट परिषद एकूण नोंदणीकृत गुरुची संख्या पाच पॉईंट ए तेरा टक्के झाली वाढ झाली नीट यू जीसाठी नोंदणी केलेल्या पंधरा पॉईंट सत्त्याण्णव लाख यू जी नेटसाठी दोन हजार वीसमध्ये बघा एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर बघा उकळून झालेल्या आहेत सरासरी रक्कम उच्च शिक्षणावर नियंत्रित ठेवण्याचे काम व विद्यापीठ मंडळानं कायम कर करते मात्र याच आयोगाच्या नीट परीक्षेच्या माध्यमातून तब्बल सव्वा कोटी बेरोजगारकडून परीक्षा फीचा माध्यमातून मागील व काही वर्ष सुमारे शंभर कोटी रुपये उकळले आहेत बघा प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षा म्हणजेच यूजीसी आता पैसे वसुलीचे उत्तम साधन बनले आहे आहे का असा प्रश्न उच्च शिक्षित बेरोजगार तरुण विचारू लागला आहे कारण देशात सध्या प्राध्यापक पदाच्या सुमारे दीड लाख जागा रिक्त असल्याने या रोजगारांना नोकरी देण्याकडा मात्र गो दुर्लक्ष केले आहेत बघा नेट सेट सीई टी टेट अशा इतर सर्व पात्रता परीक्षा म्हणजे पात्रताधारक दा परंतु नोकरी नसलेल्या उमेदवारांनी केवळ स्वतःच्या क्षमता तपासून घेण्यासाठी निक निष्कम कर्मयोग मानून ही परीक्षा द्यायला हवी द्यायची आहे या परीक्षेचे जर कोणाकोणाला घुलित आहे असा प्रश्न उत्तर पडला आहे बघा हे बघा लेखक विद्यार्थी सशिक्षण आयोग महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी सदस्य आहे बघा हे बघा आता बघू शकता तुम्ही परीक्षा फी आणि एकूण विद्यार्थी अंदाजे रक्कम किती झाली आहे शासनाच्या तिजोरीमध्ये बघा नेट यू जीसाठी बघा नोंदणी केलेली विद्यार्थी संघ के आहे पंधरा पॉईंट सत्त्याण्णव लाख बघा उपद्यार्थ त्यांची सरासरी फी आहे पन बारा बाराशे तेहतीस रुपये एकूण विद्यार्थी किती बसले होते बघा पंधरा पॉईंट सत्त्याण्णव लाख आणि किती जमा झाली वन हंड्रेड नाईन्टी सिक्स करोड नाइंटी लाख वन थाउजंड बघा वन हंड्रेड नाइंटी सिक्स करोड बघा नाईन्टी लाख आता यू न यू जी सी नेटसाठी बघा दोन हजार वीस इलेजिट फॉर असिस्टंट प्रोफेसर बघा पाचशे त्र्याऐंशी होती बघा किती विद्यार्थी बसले होते एकूण आठ लाख साठ हजार नऊशे शहात्तर बघा आणि किती जमा झाली होती शासनातील ती फी बघा पन्नास करोड बावीस लाख पस्तीस हजार